शालेय पोषण आहारा अंतर्गत दिल्या गेलेल्या सातारा जिल्हा परिषद शाळा आणि सातारा जिल्हा परिषद शाळा कन्या शाळा इथं दिलेल्या चॉकलेट हे अतिशय निकृष्ट दर्जाच्या असून त्यामध्ये अळ्या निघत आहेत आणि सदरील चॉकलेट ह्या गव्हाच्या आणि ज्वारीच्या बनवलेल्या आहेत, ज्या की कोल्ड स्टोरेजमध्ये जर ठेवल्या तर चांगल्या राहू शकतात, त्या पद्धतीची कोणतीही सोय नव्हती नसल्यामुळं त्या ज्वारी आणि गव्हाच्या चॉकलेटमध्ये अळ्या निघून गावातील मुलांना वाटप केले आहे, प्रत्येकाच्या चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्या आहेत, त्याच्यामुळं सातारी गावातील किमान 5 ते 10 मुलं बिमार पडले असून आज 3 ते 4 दिवस गावातील दवाखान्यामध्ये ॲडमिट होते। मी यामुळं जिल्हा परिषद यवतमाळ व महाराष्ट्र शासन या दोघांचाही धिक्कार करतो। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।